नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? आजचा व्हिडिओ यासाठी मी बनवला आहे की आज आहे संडे. सो संडे किंवा कुठली सुट्टी असते त्यावेळेस आपण स्वतःसाठी काय करतो, किंवा आपण काही हॉबी डेव्हलप करतो आहे का नाही, किंवा मी माझं तुम्हाला सांगेल तर मला वाचनाची आवड आहे. सो आय रीड लॉट ऑफ स्टफ, देन आय लाईक ड्रॉइंग, मला कलरिंग करायला, पेंटिंग करायला आवडतं. सो मला असं नाही म्हणू शकत की मला खूप छान येतं, बट येस एक मला आवडतं मी जे करते ते. सो आपण स्वतःच्या आनंदासाठी किंवा आपल्याला थोडासा विरंगुळा मिळेल रोजच्या कामांमधून, थोडंसं वेगळं वाटेल किंवा आपलं माइंड थोडं फ्रेश होईल, जरा काहीतरी वेगळं केल्याचा आनंद पण मिळेल आणि थोडं माइंड डायव्हर्ट झालं ना तर माइंड जास्त फोकस्ड होतं, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे आपण एकाच गोष्टीवर सतत घरातली कामं किंवा रोजच्या जबाबदाऱ्या, मुलांवरती लक्ष, घरातल्या लोकांवरती लक्ष सारखं जर आपण करत राहिलो तर एका पॉईंटला आपण मोनोटोनस होतो ते आपल्या लाईफ, आणि आपण तेच करतो मग सतत, मग बोरिंग होतं सगळं आणि मग आपल्याला नवीन काही करायची किंवा आपल्या लाईफमध्ये काहीतरी नाविन्य आणावं असं वाटतच नाही, कारण ते रोजचं एक रुटीन होतं ते. सो त्या रुटीनमधून थोडंसं बाहेर यायचं आणि ह्या अशा नवीन नवीन गोष्टी ट्राय केल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही परत तुमच्या रुटीनमध्ये जाल तेव्हा तुम्हाला अजून छान वाटेल. तुम्ही ट्राय करून बघा, असं मोनोटोनस लाईफ जगण्यापेक्षा थोडंसं काहीतरी डिफरंट जरा व्ह्यूने जर आपण जगलो ना तर जगायला वेगळीच मजा येते. तुम्ही हे करून बघा आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही काय करता तुमच्या फावल्या वेळात, किंवा तुम्ही जेव्हा फ्री असाल व्हॉट डू यू डू, की तुम्ही फ्रीच नसता असं नका करू. जर तसं असेल की तुम्ही खूप कंटिन्यू काम करताय देन आय वुड सजेस्ट की प्लीज स्टॉप, टेक रेस्ट, टेक ब्रेक अँड डू समथिंग एल्स. ओके, आणि कुठलाही म्हणजे तुम्ही वर्किंग असाल, घरी काम करत असाल, हाऊस क्वीन असाल, मी हाऊस वाईफ नाही म्हणणार, हाऊस क्वीन म्हणेल, कारण खूप अवघड आहे तो जॉब. आणि तोच नाही, इवन तुम्ही वर्किंग असाल तरी अवघड आहे, आपल्याला सगळं मॅनेज करायला लागतं जरी आपण घराच्या बाहेर जातो तरी. सो आय नो, सो मी ते बोलणारच नाही आहे की तुम्ही काय करताय किंवा कसं, पण तुम्ही काहीही करून स्वतःसाठी अर्धा तास, एक तास सुट्टीच्या दिवशी काढा आणि तुम्हाला आवडतं ते काहीतरी करा. तुम्ही डान्स करू शकता, तुम्ही गाणं गाऊ शकता, एक तास तुम्ही डेफिनेटली गाणं नाही गाऊ शकत, बट येस यू कॅन गो फॉर अ वॉक, वॉकला जाऊ शकता, थोडंसं डान्स करू शकता, एखादं गाणंच म्हणू शकता, यू कॅन डू इट. तुम्ही ड्रॉइंग करू शकता, तुम्हाला आवडेल तो पदार्थ स्वतःसाठी काहीतरी बनवून खा, कुणाला नका देऊ, तुम्ही स्वतःसाठी, तुम्हाला एखादा पदार्थ आवडत असेल तर तो स्वतःसाठी बनवा आणि खा. स्वतःसाठी अर्धा तास, एक तास जगलंच पाहिजे. ओके, सेल्फ प्रायोरिटी ही मस्ट आहे 2023 हे आपल्याला शिकायला पाहिजे की आपण स्वतःला प्रायोरिटाईज्ड केलं पाहिजे, स्वतःला इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. सो मोनोटोनस जगण्यापेक्षा काहीतरी वेगळं करून बघा, खरंच खूप मजा येते. ट्राय इट. ऑल द बेस्ट, बाय.